तुझी थोडं तर ॲक्च्युली होतीमध्ये आपण जिल्हा परिषदेची एक्झाम होणार आहे आपली ऑक्टोबर महिन्यामध्ये. तुमच्यापैकी बरेच जण मला कॉलॉजीच्या जो सब्जेक्ट आहे मेन कॉलॉजीचा त्यावरती कुठल्या पुस्तकामधनं तो टॉपिक कव्हर करावा, क्लासिफिकेशनसाठी कुठलं पुस्तक वापरावं आणि थिअरीसाठी कुठलं पुस्तक वापरावं याच्याविषयी मला बरेच जण प्रश्न विचारत होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये बेसिक फक्त दोन महत्त्वाचे पुस्तकं तुमच्याशी मी डिस्कस करणार आहे. आपण तुम्हाला मी हे दोन पुस्तकं सजेस्टसुद्धा केलेले आहे, त्याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओसुद्धा आपण बनवलेला आहे. पुन्हा एकदा तुमची बरेच जण तुमच्यापैकी रिक्वेस्ट करत होते, त्याच्यामुळे शॉर्टली डिस्कस करून घेऊयात. कॉलॉजी आपल्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे आणि बरेच जे मेजर प्रश्न असतात ते जनरल कॉलॉजी, क्लासिफिकेशन आणि बाकीचे जे कोर मेकॅनिझम ऑफ आहे याच्यावरती प्रश्न हे विचारले जातात. मागच्या जर आपण ॲनालिसिस केलं DDHAची जी एक्झाम झाली होती आपली ऑक्टोबर महिन्यामध्ये तिचं, किंवा आतापर्यंत जेवढ्या जिल्हा परिषदेच्या एक्झाम झालेल्या त्याच्यावर सगळ्यांचं ॲनालिसिस केलं, तर कॉलॉजीवरती बऱ्यापैकी मेजर प्रश्न हे कॉलॉजीवरती तुम्हाला बघायला भेटतील. त्याच्यामुळे अभ्यास करत असताना कॉलॉजीबरोबर बाकीसुद्धा सब्जेक्ट आपल्याशी महत्त्वाचे आहेत. मेजर प्रश्न येतात म्हणून फक्त कॉलॉजीच करायचं किंवा बाकीच्या विषयाकडे दुर्लक्ष करायचं असं केलं तर आपला रिझल्ट येणार नाही. त्याच्यामुळे अभ्यास करत असताना पॅरलेले आपले जे 10 ते 12 बेसिक डिप्लोमाचे जे सब्जेक्ट्स आहेत आपल्याला ते डिटेलमध्ये कव्हर करायचे आहेत, जेणेकरून आपला रिझल्ट हा एका मार्गाने 2 मार्काने जाणार नाही, 100% आपला रिझल्ट येऊन जाईल. महत्त्वाची दोन पुस्तकं शेवटी मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे. क्लासिफिकेशन एक महत्त्वाचा विषय आहे, त्याच्यासाठी फक्त आणि फक्त KD त्रिपाठी हेच पुस्तक मार्केटमध्ये सध्या अवेलेबल आहे आणि आपल्यालासुद्धा तेवढंच पुस्तक करायचं आहे. तुमच्यापैकी बरेच जण मला विकास सेटविषयी विचारत होते, ते 2015 पुस्तक आउटडेटेड झालेलं आहे, त्याच्यानंतर त्याची कॉपी मार्केटमध्ये आलेली नाही. स्क्रीनवरती तुम्हाला जे लेटेस्ट सध्या पुस्तक आहे KD त्रिपाठीचं क्लासिफिकेशनचं, तर ते तुम्हाला दिसत असेल. फक्त तेवढंच पुस्तक आपल्याला A to Z तोंडपाठ करायचं आहे क्लासिफिकेशन, त्याच्याबाहेर एकही प्रश्न तुमचा जाणार नाही. त्याच्यानंतर दुसरं थेअरीसाठी पुस्तक आहे यादव आणि भिसे सरांचं, निराली पब्लिकेशनचं छोटं डिप्लोमाचं पुस्तक आहे. स्क्रीनवरती त्याचा तुम्हाला फोटो दिसत असेल लेटेस्ट एडिशनचा. तर हे सध्या तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि दोन्ही पुस्तकं तुम्हाला फ्लिपकार्टवरती किंवा ॲमेझॉनवरती अवेलेबल होऊन जातील, तिथून तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता. हे दोन पुस्तकं सोडून कुठलेही पुस्तकं फार्माकोलॉजीसाठी वाचण्याची आवश्यकता नाही. जेवढा माझा 5 ते 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करण्याचा किंवा अभ्यास करत असताना ज्या गोष्टीमध्ये ॲनालिसिस झाला आहे त्या धर्तीवरती मी तुम्हाला पुस्तक असू द्या किंवा जे स्टडी मटेरियल असतं ते सजेस्ट करत असतो. स्वतः माझा एक्सपिरियन्स असतो, पूर्ण गोष्टी वाचून बघून किंवा आतापर्यंत ॲनालिसिस केलेली जी प्रश्नपत्रिका आहेत त्याच धर्तीवरती मी तुम्हाला स्टडी मटेरियल किंवा पुस्तकं सजेस्ट करत असतो. त्याच्यामुळे अभ्यास करत असताना आपल्या फार्मसी ऑफिसरचा दोन पुस्तकं सफिशियंट आहेत. KD त्रिपाठी किंवा मोठी पुस्तकं वाचण्याची आवश्यकता नाही. आपल्याला फक्त जस्ट एक पोस्ट क्लिअर करायची, आपल्याला सायंटिस्ट वगैरे व्हायचं नाही. त्याच्यामुळे डिटेलमध्ये एवढं जाऊ नका, एवढा वेळसुद्धा नाही. फक्त जवळपास 40 ते 45 दिवस आहेत आणि पोर्शन किंवा सिलॅबस भरपूर मोठा आहे. कॉलॉजी सब्जेक्ट असतील त्याच्यासोबत बाकीचे 7 ते 8 सब्जेक्ट असतील हे धरून आपल्याला बाकी मराठी असू द्या, इंग्लिश असू द्या, मॅथ, रिजनिंग, GEG हेसुद्धा सब्जेक्ट कव्हर करायचे आहेत. त्याच्यामुळे वेळ कमी आहे. जेवढं तुम्हाला शॉर्टमध्ये किंवा जेवढं तुम्हाला छोटे छोटे पुस्तक वाचून जास्तीत जास्त रिव्हिजन करता येईल अशा प्रकारचेच पुस्तक किंवा स्टडी मटेरियल तुम्ही चूज करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये महत्त्वाचे पुन्हा बाकीचे जे सब्जेक्ट आहेत ते टॉपिक वाईज किंवा व्हिडिओनुसार एक सिरीज बनवून मी तुम्हाला ते कव्हर करत जाईल आणि फिजिकली पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकदा दाखवून देईल की अशा अशा प्रकारचे पुस्तक आहेत जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी महत्त्वाचे ठरतील. तर हीच होती महत्त्वाची अपडेट. लक्षात आलं असेल कॉलॉजीसाठी थेअरीसाठी डिप्लोमाचं पुस्तक यादव आणि विशेष सरांचं, निराली पब्लिकेशनचं आणि क्लासिफिकेशनसाठी फक्त आणि फक्त KD त्रिपाठी सरांचं पुस्तक. हे दोन पुस्तकं जर आपण तोंडपाठ केले तर कॉलॉजीचा एकही प्रश्न तुमचा जाणार नाही. फक्त या दोन पुस्तकाला व्यवस्थित रिव्हिजन करा. दररोज सकाळी अभ्यास करत असताना एकदा क्लासिफिकेशन एकदा पूर्णपणे वाचून घ्या. त्याच्यानंतर हे वाचून झाल्यानंतर, थेअरी वाचून झाल्यानंतर रिव्हिजनचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते एकदा तुम्ही सॉल्व करायला घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला एक्झामचा पॅटर्न कळेल. आणि दोन्हीसुद्धा आपली पुस्तकं जी आहेत प्रिव्हियस इयरचे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहेत, ते तुम्ही प्रॅक्टिस यूसाठी इथे यूज करू शकता. तर ही सुद्धा एक महत्त्वाची अपडेट. सगळ्या पुस्तकाच्या ज्या बाईंग लिंक्स आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील, तिथून तुम्ही हे पुस्तकं परचेस करू शकता. तर आजच्या वेळेमध्ये थांबा, भेटेल पुढच्या महत्त्वाच्या. काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.